फोंडा येथील न्यू मार्केट कॉम्प्लेक्सच्या गाडी पार्किंगच्या ठिकाणी मासे विकण्याचा बाजार भरवण्यात येत असून गाडी पार्किंगसाठी जागा नसल्याने रस्त्यावरील रहदारीची कोंडी होते असे नगरसेवक शिवानंद सावंत यांनी सांगितले. गेल्या 4-5 महिन्यापासून मीटिंग घेतली तरी नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे निवेदन देण्यासाठी नगरपालिकेला भेट दिली असेही सावंत म्हणाले. तसेच या तक्रारीवर मुख्य अधिकाऱ्यांनी मासे बाजार दुसरीकडे हलवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे कचरा घोटाळ्याची बाब उघडकीस आणल्यामुळे नगरसेवक शिवानंद सावंत, विद्या पुनाळेकर व विन्सेंट फर्नांडिस यांना पदावरून काढण्याची धमकी दिली अशी गोपनीय घटना नगरसेवक शिवानंद सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली. आज आम्ही चीफ ऑफिसरला एक रिप्रेझेंटेशन दिवं आहे. फाटले 2-3 मिटिंग झाले. आम्ही मिटिंगेक सदांच सांगताले की आमची जो न्यू मार्केट कॉम्प्लेक्स आहे त्याच्या सगळ्याचं बेजमेंट पार्किंग असा तो 60% बेजमेंट पार्किंग आडेला बॅरिकेडिंग घालून लोकांचे आणि तो प्लस ते फिश वेंडर बसयता बसयल्या त्याच्या कारणान गाडयो सगळे लोक बाहेर पार्किंग रस्त्या पार्किंग करचे पडटा. भितूर जागा असून पार्किंग करपाक मेळना. फाटले 2-3 मिटिंग झाले. 4-5 महिने झाले आम्ही सांगताचे चीफ ऑफिसर आणि चेअरपर्सना मिटिंगेक आणि ते अजून पर्यंत त्यांच्यानी ते ॲक्शन घेऊना म्हणून आज मुद्दम एक रिप्रेझेंटेशन दिवं आयले चीफ ऑफिसराक. आणि चीफ ऑफिसरान आमकां आता आश्वासन दिलां की ते आत्ताच्या आत्ता रोखडे काडटा म्हणून. आणि दुसरो एक विषय असा की आम्ही एक फाटल्या दिसान कचऱ्याचो स्कॅम भायर काडलेलो. ते स्कॅम भायर काडलो म्हणून आमकां एक फाटले मिटिंगेक आमकां अशी धमकी दिली की आमकां तिगाय काउन्सिलरां डिस्कॉलिफाय करता हें फुडें जर अशें इशू प्रेसा फुडें घेवन वचत ताजी कॉपी तुमकां हांवें प्रूफ मिनिट्स कॉपी दिल्ली आसा. कोणी धमकी चेअरपर्सन नांव राधिका नायक आनी ताजी कॉपी तुमकां हांवें सर्क्युलेट केल्या. ठराव ठरावाचीच कॉपी हांवें दिल्या तुमकां. कितें म्हणून घेतला ठराव? ठराव की हें फुडें जर तुमी अशें प्रेसा कडेन खंयचो इशू घेवन वचत जाल्यार तुमकां आमी डिस्कॉलिफाय करतले की तुमी म्युनिसिपालिटीचे विरुद्ध वागता अशें म्हणून. म्हणजे हांव असो आमचो आवाज दामपाचो प्रयत्न करता. आमकां रायट आसा कसलेय इशू लोकां मदीं हाडपाक किंवां कन्सर्न डिपार्टमेंट तेंचे फुडें व्हरपाक आमकां रायट आसा. पण अशें आमकां धमकी दिली वयता आमचो आवाज बंद करपाक. कोण कोणाक दिलें तेन्ना? हांव काउन्सिलर. हांव एक विन्सेंट फर्नांडीस आनी विद्या पुनाळेकर आमकां तिगाय काउन्सिलर आसा. सो आतां कितें म्हणून कितें करतले तुमी आतां ह्या पद्दतीन? आतां इशू आमचो आतां शिवन सांगला की आतां जे आतां ते पार्किंग एरिया क्लियर करपाक. दुसरी आमी अशेंच केन्ना भिवचे ना अशें धमक्यांनी. जे जे कितें वायट घडटा तेज्या अगेन्स्ट आमी आवाज करतलेच. केन्ना उगी रावचे ना. कॅम्प आमी पंचायत डायरेक्टराक आनी वयर DMAक रिप्रेझेंटेशन दिल्लें पण आजून कांयच तेजेर जालें ना. तेजेर परतें हांव फॉलोअप करतां. हे 2 दिसांनी वचून परत स्टेटस किती विचारतलो आणि तुम्ही सांगता. ओटीव्हीसाठी संदीप पालकर. हरभरा येथील ब्राह्मण राष्ट्रोळी देवस्थानच्या मंदिराची पायाभरणी नाना बांदेकर यांच्या हस्ते करण्यात आली. निसर्गरम्य वातावरणात डोंगरावर असलेल्या या देवस्थानापासून दामोदर यात्रा सुरू होते. तसं श्रावण सोमवारमध्ये अनेक भक्त येऊन पूजा करतात. त्यामुळे या देवस्थानचं मंदिर बांधल्याने भक्तांना याची प्रसिद्धी समजेल असं वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष अनिल खडपकर यांनी केलं. गेले कित्येक वर्ष हे देवस्थान स्थापित असून मंदिराच्या अभावी भक्तांना याची प्रचिती नव्हती. पण या मंदिराच्या पायाभरणीने भक्तगण आनंदी झाली असून येत्या 3 मार्चपर्यंत या मंदिराचं काम पूर्ण होईल अशी माहितीही यावेळी देण्यात आली. ब्राह्मण राष्ट्रवाडी देवस्थान हार्बर आताच सांगल्याप्रमाणे की नाना बाबाचे वडील पुर्तुगेज टायमार हांगासर व्यवसाय करताले पोर्टान आणि त्यांच्यानी हांगसून श्रावण सोमवार व्हरपाक नाल्ल व्हरपाक सुरवात केली. आणि बरी गजाल आहे की आज नाना बाबाच्या हातान ह्या देवळाचो फातर फाउंडेशन स्टोन घातलो. जागो इतको बरो सुंदर असा की हांगासून पहिलो दर्यो दिसता. डोंगरार असे एक बरे सुसज्ज बरे देऊळ जातले. हार्बर थोडेच लोक रावता आणि हार्बर हांगासर एक चर्च असा आणि हे देऊळ पुर्तुगीज टायमासून हांगासून आम्ही श्रावण सोमाराक नाचत गाजत दिंडी व्हरताले पहिलीसून. आणि एक देऊळ कसली जावप म्हटल्या एक बरी गजाल. हेचे आम्ही हेनी काढला आमचं जे कॉन्ट्रॅक्टरांनी दिला की 30 लाखाचा एक हे दिला आमचं एस्टिमेट दिला आणि त्यांनी सांगला हे मार्चपर्यंत आमचे कंप्लीट जातलो म्हणून. आता हे देवस्थान एक आर्थिक देवस्थान म्हणून लोकांक खूप खबर आलेले आणि हे देवस्थान हे उदरगत आता पुढे हरभरकारांक जे साडेकारांक जे वास्कोकारांक जे हांगासर एक दामोदराची हांगासून पालखी वयता
लोकांक खूब खबर आसलेले पूण लोक हांगासर चड पयस पडटा आनी देवस्थानाचे तितले कोणाक सारके खबर ना पूण आतां देवूळ जाले काय लोक खूब हे जातले आनंदीत जातले आनी लोक सगळे फुडें आमकां साथ दिल्लो देवस्थाना खातीर. हांव देवस्थानाचो प्रेजिडेंट. आमचें देवस्थान खूब आर्थीक पुर्तीके टायमासून हें देवस्थान आनी नाना बाबाच्या तेंच्यांनी हे देवस्थानाचे हांगासर हे देवस्थान चालू केल्लेलें आनी आयज आमचें हांगासर एक भुमीपुजन जालां नाना बाबाच्या हातीनसून. खरेंच आमकां हे देवस्थानाची आमी कितले वर्सां जाल्यार आमी वाट पळयतालीं की आमचें देवस्थान केन्ना आनी केन्ना वयर उबें जातलें आनी आमी हे देवस्थानाचो स्थापना करतली म्हणून. पूण आयज बरें दिसलें की नाना बाबान येवन आमच्या हे देवळाचें उद्घाटन हे आमचें इस्टोन फावंडेशन घालून देवस्थान आमचें हें केलें भुमीपुजन करून आयज आमकां खरेंच हें दिसलें की फुडें आमचें एक देवस्थानाची जी स्थापना आणि देवस्थान बरे आमचे हरभरचे म्हणून एक देवस्थान म्हणून आमचे राष्ट्रीय दामोदराचे एक देवस्थान झाले म्हणून. ब्युरो रिपोर्ट, गो टीव्ही. एमपीटी क्रूज टर्मिनलच्या बाहेर अचानक टॅक्सी चालक व ट्रॅव्हल एजंट यांच्यामध्ये वाद झाल्याने पर्यटकांना मात्र याचा त्रास झाला. विदेशी पर्यटकांकडून वेगवेगळे शुल्क आकारले जात असल्याने ट्रॅव्हल एजंट यांनी एक लेख प्रकाशित केला. त्यामुळे टॅक्सी चालकांनी संतप्त होऊन ट्रॅव्हल एजंट विरुद्ध भाष्य केलं. जर समुद्र पर्यटन परदेशी पर्यटकांना सुव्यवस्थित व योग्य शुल्क घेऊन आपण सेवा बजावत असल्याचं टॅक्सी चालकांनी सांगितलं. यावेळी संतप्त चालकांनी गोंधळ घातल्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली आणि DYSP सुचिता देसाई यांनी सर्व वातावरण सुरळीत केलं. सगळे सारखे स्मूथ चालताले. ऑटो प्रॉब्लेम करता हांगा. आम्ही सांगता की आम्ही $200 $300 घेता. आम्ही एमपीडी म्हणून सगळ्या कलेक्टर सगळ्याकडे उलोवन झाला. आम्ही गव्हर्नमेंट रिटर्न हांगा काढता. ते भितून $180 $80 पर हेड बीन घेता. भितरल्यान सगळे माफिया चालू आहा भितर. आणि आम्ही सारखे गव्हर्नमेंट हांगा सगळे स्मूथ चलतले. हांगा आमची सगळी वाट लेतात. तो बाकीचे सगळे ट्रॅव्हल एजंट आमकां बरे आहा. सगळे आमचे गाडी व्हरता वो आमचे ना करता. हे पेपरार आर्टिकल दिला. ते फक्त विचारपाक लागून ताका आम्ही आपयल्लो. कितें धावलो बी पेपरार घालताना जाप दिवपाकूय रेडी आसपाक जाय ना. पूण तुवें कित्याक येवंक ना तो फुडें काय ना. आमी कंप्लेन करता कलेक्टर. आमकां उलोवपाक जाय DSP कडेन सगळे कडेन उलोवपाक जाय. आमकां हेचे ताका वचोन वचोन तो पुलीस स्टेशनार हांवें कंप्लेनी मारता. पूण हांवें कितें केलें तें ताकाय न्हू. आमी लोकलांनी जोडपाचें न्हू आमी प्रत्येक एका तो वयता पुलीस स्टेशनार कंप्लेन म्हणटा. हांवें एक पसून आयज पर्यंत कंप्लेन करूंक ना. हांगा आयज पळय आयज कित्याक धांवलो आपयलो धांवलो कित्याक तो पेपरार एड दिता मरे. हेका फेस करपाक रेडी रावपाक जाय. तुमी हेका फेस करपाक रेडी रावपाक जाय. कितें पळयना मरे एन अ पॅसेंजर कम्स आवट हाव 50-60 पीपल आर हाउंडींग दॅम. इट इज बिकम लायक अ बाजार. एअरपोर्टार प्रीपेड टॅक्सी. यू गो एनीवेर इन द वर्ल्ड दर इज अ प्रीपेड टॅक्सी सिस्टम. कॅन यू कोट 1 rate एन अदर फेलो कोट 10 rates. बाजार करूंक जायना न्ही. फायनली नेम ऑफ द स्टेट इज नेगेटीव पब्लिसिटी जाता आमकां न्ही. सो एक प्रीपेड टॅक्सी सिस्टम केल्यार वीथ फिक्स रेट्स देन दे वील ऑल गो न्ही. पीपल आर गेटिंग स्केर्ड. अशें करूंक जायना न्ही. कितें करता तें ऑर्गनायज सिस्टम करपाक जाय न्ही. रनिंग इयर वॉट इज द प्रॉब्लम. नो इफ समबडी हॅड अ प्रॉब्लम एन दे हॅव कॉल्ड यू दॅट इज नॉट माय प्रॉब्लम. इट इज सिंपल एज दॅट. नो आय हॅव जस्ट कम टू सी हाउ वेदर एव्हरीथिंग इज रनिंग स्मूथली ओव्हर हियर आउटसाइड. गो टीव्हीसाठी सिद्ध यहिरीमठ.